साहेबपणे महामार्ग हस्तांतरित करून देण्याचा प्रस्ताव आयुक्त मोदयाने दिलेला आहे. या ठिकाणी वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. बापूंमध्ये की सार्वजनिक बांधकाम खातं हे त्या ठिकाणी निष्पन्न ठरलेलं आहे. मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो. शिरवणे अंडरपास जवळचा रस्ता खराब असताना तिथले सिटी इंजिनियर यांना मी भेटलो. त्या ठिकाणी एक वेळा नाही चार वेळा त्यांना भेटलो. ते स्वतः सांगायला लागले तुम्ही रस्ता रूपांतरण करा म्हणतो. आमच्याकडे निधी नाहीये, आमचं खातं कुचकाने आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही करू शकत नाही अशा पद्धतीची त्यांनी वल्गाडा केली होती. कित्येक वर्ष तो लंडन पिस्तर ते श्रीनगर रेल्वे स्टेशन पर्यंत डेब्रीत पडला होता. या अनुषंगाने तो निघाला. आज त्या ठिकाणी व्यापारी वर्ग व्यावसायिक वर्ग महापालिकेचं अभिनंदन करताय. तिथं म्हणजे सार्वजनिक बांधकाम कडे दुसरी या युती शासनानं त्या ठिकाणी ठेकेदाराला तो द्यायचा उपटतो त्याला ते केलं आणि ते कोर्टामध्ये गेलाय. ही वस्तुस्थिती तेथील जे सुप्रिटेंडेंट इंजिनियर आहेत ना त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो कोर्टात गेला. आम्हाला फंड खर्च करता येत नाही, आम्ही कशा पद्धतीला करावा अशी पद्धती व्यथा त्या सुप्रिटेंडेंट इंजिनियरने माझ्याकडे मांडली होती. आणि त्यावेळी या रिक्त मुद्द्यांनी सुद्धा हे धाडस केलेलं आहे. आणि लिखित स्वरूपामध्ये मी या ठिकाणी आयुक्त मुद्द्यांना धन्यवाद देईन. त्या सार्वजनिक बांधकाम खाते हे निष्प्रभ ठरलेले आहे, त्यांनी जाहीर केलं आणि म्हणून तुम्ही घ्या आणि करा, समाज जतन करा हे सांगितलेलं आहे. ते योग्य आहे आणि म्हणून या ठिकाणी कोण पैसे वसूल करायला जातोय काय नाही आजपर्यंत ते झालंच नव्हतं. मग त्या ठिकाणी पिपा आल्यावरच झालं. या सर्व गोष्टी आहेत. लोकांच्या कमरात हे केल्या, काही वाहनांमध्ये महिला प्रसूती झाल्या, त्यावेळी समजलं नाही खड्डे. आणि म्हणून हा जो आणलेला आहे ज्यावेळी हे करतील त्यावेळी करतील. परंतु आज जो आणलेला प्रस्ताव तो अतिउत्तम आहे आणि तो प्रस्ताव मंजूर करायला द्यावा अशा पद्धतीने आपण विनंती करतोय.